नवी मुंबई से उठ के संभाजी राजे भोसले खेल मैदान में अनावश्यक कंस्ट्रक्शन की योजना का विरोध गर्मा गया है। बीजेपी युवा मोर्चा के जिलाध्यक्ष दत्ता गंगाले ने आज मनपा आयुक्त को निवेदन देकर इस खेल मैदान को यथावत रखने की मांग की। उन्होंने मैदान को बंदिश कराने की साजिश में जुटे कुछ लोक प्रतिनिधियों की चेतावनी देते हुए कहा कि कोई लाख चाहे खेल मैदान को बंद करने की कोशिश कामयाब नहीं होने देंगे। देखिए रिपोर्ट। सीउड सेक्टर 46 का यही वो धर्मवीर संभाजी राजे खेल मैदान है जो अब तक बच्चों के खेलने और स्थानीय लोगों के सभा समारोह और सांस्कृतिक कार्यक्रमों के लिए उपयोग होता था, लेकिन अब इसे विकास के नाम पर छीनने की तैयारी है। बीजेपी युवा मोर्चा जिलाध्यक्ष दत्ता गंगाले ने आज से इस मैदान को बचाने का अभियान तेज कर दिया है। आज मनपायुक्त अभिजीत बांगर से मुलाकात करते हुए उन्होंने इस खेल मैदान को पूर्ववत खुला रखने की मांग की। या ग्राउंड मध्ये हे ग्राउंड जे आहे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्याचं कटकारस्थान हे पडद्या पाठीमागून केलं जात आहे। या ग्राउंडमध्ये आपण बघतोय या ठिकाणी नवरात्रोत्सव होतो, गेल्या 19 वर्षापासून दहीहंडी उत्सव होतो, विविध धार्मिक कार्यक्रम होतात, साई भंडारे होत असतील, सामाजिक कार्यक्रम होतात, शिवजयंती होते, महिलांचं हळदी कुंकू होतं, मंगळागौर होतं, त्याचप्रमाणे लहान मुलं या ठिकाणी मैदानी खेळ खेळतात, मग कबड्डी असेल, क्रिकेट असेल, खो खो असेल, हे सर्व खेळ या ठिकाणी लहान मुलं खेळतात। परंतु महासभेमध्ये त्यावेळेला कुठल्या तरी तर्कहीन बुद्धीने या ठिकाणी ठराव मांडला गेला की ह्या मैदानाच्या मध्यभागी इंडोर गेम बास्केटबॉल असेल, हॉलीबॉल असेल, यासारखे जे लॉन असतील ते बनवले जातील आणि सदर मैदान हे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी देणं बंद करावं। आयुक्त से मुलाकात के बाद खेल मैदान दिखाते हुए दत्ता गंगाले ने कहा कि विकास के नाम पर यहां मैदान को बंदिश्त करने और आम लोगों की एंट्री रोकने की साजिश की गई है। उन्होंने सवाल उठाया कि आखिर सामान्य घरों के बच्चे यहां पैसे भरकर कैसे खेल पाएंगे। स्थानीय लोग सभा समारोह और सांस्कृतिक कार्यक्रमों के लिए अब कहां जाएंगे। फक्त मैदान बचाओ या विषयावरती आज आयुक्तांची भेट घेतली। मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लम नाही, तर तो प्रॉब्लम तयार करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जात आहे। विकास कामांच्या नावाखाली ह्या मैदानाचं कॉन्क्रिटीकरण करून नंतर असले ग्राउंड या ठिकाणी तयार करून सामान्यांना या ठिकाणी भाडं भरायला लावायचं, जे या ठिकाणी आपण बघतोय सिडकोच्या 225 स्क्वेअर फुटाच्या घरात राहणारी लोक आहेत, त्यांनी कुठे खेळायला जायचं। आपण या ठिकाणी उच्चभ्रू वस्ती आहे, त्या ठिकाणी त्या सगळ्या सुविधा उपलब्ध असताना हा खटाटोप सगळ्या कशासाठी, तर विकास कामांच्या माध्यमातून मिळणाऱ्या टक्केवारीसाठी की खरोखरच जनतेच्या भल्यासाठी, हे प्रश्न या निमित्ताने तयार झाले आहेत। आज आयुक्तांना आम्ही भेटून हीच विनंती केली की हे मैदान जे आहे याला मैदान खेळाचं मैदान ह्या सदराखाली ही जागा आरक्षित असताना आपण तिचे कॉन्क्रिटीकरण करून सदर मैदान हे नागरिकांना मुकावं लागू नये यासाठी आम्ही आज निवेदन दिलं। आम्ही सह्यांची मोहीम चालू करतोय आणि या ठिकाणी जर हे त्यांनी तसंच ही भूमिका त्यांची जर पुढे रेटली तर आम्ही नाईलाजास्तव या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। या खासतौर पर मौजूद जिल्हा महामंत्री विजय घाटे ने कहा कि ऐसे सार्वजनिक खेल मैदानों में एंट्री फीस लगाना और सामान्य बच्चों को उससे वंचित करना उनका हक छीनना है। उन्होंने सवाल उठाते हुए कहा कि यह साजिश नवी मुंबई शहर को बर्बाद करने की कोशिश है जो तत्काल रुकनी चाहिए। चल नागरिकांना काय नेमकं हवंय, नागरिक काय अफोर्ड करू शकतात, त्या पद्धतीने त्यांना सोयी सुविधा देणं हे महानगरपालिकेचं आणि लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे। तसं नसताना ते गोष्टी लक्षात न घेता निव्वळ काहीतरी फॅन्सी कल्पना घेऊन यायच्या, कोणाचं ऐकायचं, याचा अर्थ गेल्या 5 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या 5 वर्षामध्ये ज्यांनी कोणी हा प्रस्ताव पारित केला महासभेमध्ये त्याचा आणि वॉर्डाच्या जनतेचा काही संबंध नाही,
एवढं लक्षात येतं. ते मैदान मोठं आहे, त्याच्या बाजूला थोडी जी एक जागा ठेवलेली आहे, त्याच्यात अंडरआर्म क्रिकेट खेळतात. आता जे काही आम्ही आयुष्यभर क्रिकेट खेळलो, ह्या एवढ्या एरियामध्ये फारफार तर 2 मॅचेस ओव्हरआर्म होऊ शकतात एवढंच आहे. अशा वेळेला तुम्ही जर का तिथे आर्चरी करणार असाल, तिथे जर का बास्केटबॉल करणार असाल किंवा तिथे असं काही करणार असाल, अशा वेळेला जर का ह्या मैदानाला हात जरी लावण्याचा प्रयत्न केला, छेडण्याचा जरी प्रयत्न केला, तर इथली जनता तर रस्त्यावर उतली, पण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ह्याला अतिशय वेगळ्या पद्धतीने उद्वेगाने विरोध करेल. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.